येवकार तुमकां गोवा त्रिफळेच्या स्ट्रेट फॉर खाशेले कार्यावळीक हमच, आमचे मधी आदले मंत्री आर्ट एंड कल्चर मिनिस्टर जांचे कडेन सोशल जसे सिवील सप्लाय असले कॉपरेशन मिनिस्टर असले मिनिस्टर असले तसेच ट्रायबल तांचे कडेन आसलो जे मनीस पिरोळाक एज इंडेपेंडंट निवडून आले आणि तांणी Uh, जे काम केले हे कामाबद्दल तुमका तांकां बरी पावती मेळिल्ली आसा uh, आज जे 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 मंत्र्यांनी जे बरे काम केले ताजे खातीर तांकां प्रायम मिनिस्टर एवॉर्ड सुद्दां मेळो नरेंद्र मोदी अवॉर्ड दिला कामा खातीर असे मनीस आमच्या मध्ये आज जे संघर्षातल्या वयर आयिल्ले जे लोकांची तांकां खूब खूप कळकळ आशिल्ले असे आमचे युवा नेते जे जे लोकांक बरोबर घेवन तांणी खूब काम केलें जे इस चार वर्सांक जे पिरोळांक जे काम केलें ताजे खातीर तांकां बरी पावती मेळिल्ली आसा आनी आज तांकां ताजे खातीर तांकां बी जे पीन आपली टिकेट दिवन तांकां हे 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 हे, हे निवडणूक बावीसाची ते लडोवपाची आसा आनी तांकां इतलें कॉन्फिडन्स आसा की ते शुअर हे पावटी तर ते एलेक्ट जावन येतलेच हें तांकां खबर आसा आज आमचे मधी आजात जे एक्स मिनिस्टर गोविंद बाब गोविंद बाब तुमका नमस्कार आणि योकार ह्या कार्यवाळीक नमस्कार गोविंद बाब तुम्ही जे मिनिस्टर असले रिझानेशन दिले आणि तुम्ही बी जे पीक गेले तुम्ही सदांच म्हटाले की आपण बी जे पीक वचचो ना हे करचे ना असे म्हटले पण तुम्ही बी जे पी गेले असे किती झाले की बी जे पीक वच तर ज्यादे वेळ दोन हजार सतरा ते बावीस पर्यंत हा केनच पक्षांतर करपान असे हावे म्हले आशिल् बीजेच बी वचपान हे हावे के म्हणले जो टर्म जो आशिल् जो लोकांनी म्हाका अपक्ष आमदार म्हणून निवडून दिलेला आशिल् त्या आमदारकीचा राजीनामा हा दिवपाना भारतीय जनता पक्षान म्हाका बरेचशे म्हणजे माझा टर्म सुद्दां म्हाका सुद्धा दिल्लो आशिल्लो निमंत्रण दिल्लें आशिल्लें पण हांवें एक सांगले ज्यादे वेळाचेर कोड ऑफ कंडक्ट लागले नंतर आम्ही आनी आणि दिसता भारतांतलो हांव एकमेव असो एक मनीस आसतलो जो भारतीय जनता पक्षान पक्षानं त्यांच्या पक्षान घेऊच्या पहिलू तिकेटीची शाश्वती दिल्ली आशिल्ली आता भारतीय जनता पक्षात वचपाचें कारण म्हाका विचारलेले आसा ते कारण म्हणल्यार फाटले फी भारतीय जनता पक्षान म्हाका ते दिलो त्याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारन गेली पांच वर्ष सातत्याने काम केले त्यांच्यानी म्हजेर विश्वास दौरला हावेन भारतीय जनता पक्षाच्या विविध विविध वेळ जेव्हा आयो त्या हांव हा बरोबर तटस्थ उबो रावलो तटस्थ उबो रावता असताना इतलेंच हा म्हणन की मनोरबा परिकरांचे आजारपण ती मागीर शिरोड्या मतदारसंघातले बाय इलेक्शन आणि ज्यादे वेळाचेर केंद्रीय जे फुडारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने येताले त्यांच्या बरोबर सुद्धा बैठकीचे निमंत्रण म्हाका दिले म्हणल्याच तांन दिल्लो मोग दिल्लो आशीर्वाद आणि तांन दवरलेलो विश्वास आणि बरोबर गेली पाच वर्सां भारतीय जनता पक्षां मंत्री म्हणून असतानाच जो मतदार संघाचो एकंदरीत जो विकास जो केल्लो असा ह्याच्या विटनेस सगळे तुम्ही आहात आणि ज्या तरेन आज Uh, काही गोष्टी इंडस्ट्रियल सेक्टर म्हणू नकात कॉपरेटीव सेक्टर म्हणू नकात इंस्टिट्युशनल एडीट म्हणू नकात या सगळ्या ज्या मॅनेजमेंट असतात किंवा वेगळ्या वेगळ्या आस्थापना भीत उळख असले का कारण बरेचशे जणांक का एम्प्लॉयमेंट जो विषय जो आशिल्लो तो सुटावे सुद्धा म्हाका यश मिळिले असत आणि हे यश भारतीय जनता पक्षाच्या आसात त्याच त्याचप्रमाणे गेली दहा वर्षां भारतीय जनता पक्ष विविध विविध योजना आज राबयत असतात कल्याणकारी योजना राबवित असतात एक दूरदृष्टी कोण आसचे पडा आणि पणच भारतीय जनता पक्षाची हावे उमेदवारी स्वीकारलेली असतात आणि उमेदवारी स्वीकारता असतानाच माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांक विश्वास घेऊन व निर्णय हावे घेतिल्ला असतात कारण हा सातत्यानं म्हणत आयल् आसात जेदे वेळेचे दोन हजार बावीसची निवडणूक येतली त्यादे वेळात माझ्या कार्यकर्त्यांचे मत आजमावून आणि मत किती असा हे सजमले नंतरच काही गोष्टी निर्णय घेतलो आणि म्हणूनच त्या अनुषंगान आज भारतीय जनता पक्षाच्या वतीन निवडणूक लढोव हावे निर्णय घेतिल्लो असा सर तुम्ही म्हटलं साडेपाच जी काम पाच तुम्ही काम जे केले ते काम करून तुम्हाला बी जे पी तिकीट ऑफर केली आणि ऑफर करून असे दिसतं की म्हणजे बी जे पीचे मंडळ असले ते तुमचे नाराज झाले विरोधात गेले आणि बंड केले आणि मंडळाचे जे थोडे कार्यकर्ते आला तेच आपण जाऊन कॉन्टेस्ट करपाक एक इफेक्ट जातलो एक गोष्ट आमी लक्षांत दवरपाक जाय की भारतीय जनता पक्षाचे ज्यादे वेळाचेर दोन हजार सातांक खुद्द विश्वासबाब सतरकरांना उबो दवरलेलो आशिल्लो तिकीट दिल्ली आशिल्ली आणि भारतीय जनता पक्षान दोन हजार सतरांत गोविंद गावडे जाहीर पाठिंबो दिल्लो आशिल्लो मनोहरबाब परिकारांच्या नेतृत्वा सकल त्यावेळे आज हे अपक्ष किंवा जे भारतीय जनता पक्षाचे सो कॉल्ड जे तुम्ही सभासद जे म्हणतात ते खंय आशिल्ले हे पहिलू छाननी करप हे खूप महत्वचे असा म्हाका जर सांगत जर हे एजंट किंवा दलालगिरीचे काम करताले खातीर काम करताले भारतीय जनता पक्षाच्या विरोधान काम करताले म्हणजे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जाऊपूच शकनात आणि घडये जर झाले तर त्यांचा खुद्द स्वार्थ असा आज त्यांची निवडणुकीक निवडणुकीत खातीर देवना ते गोविंद गवडे देविल्ले असतात हे वारंवार ते, वार ते आज प्रचार करत असताना सांगतात कर मजत कार्यकर्त्यांकडे वचून ते उलयतात म्हणजे हांकां कोण मत मारतलो हे आज पहिले म्हजे प्रिय मतदारसंघातले मतदार, मतदार निर्णय घेतले आणि दुसरो विषय म्हणल्यारूच हावेन भारतीय जनता पक्षाची तिकीट हा खोच तरेचो दबाव घालू ना भारतीय जनता पक्षाची एक स्ट्रॅटेजी असते त्यांची एक सिस्टम असता बिनेबिलिटी फॅक्टर खूप महत्वाचा असतं ज्या लोकांनी केंद्र समाजसेवे सेवाची कासूत केले ना प्रत्येक निवडणुकीक आपण निवडणुकीक उभं रात आपण निवडणुकीक उभं राहतो खर ते पैसे असा म्हणून निवडणुकीक आज निवडणूक लढपूक शकना हे गोविंद गावडे ज्वलंत उदाहरण जाऊन असाच बीजेपीचे मंडळ जे असं आता बीजेपी मंडळ आहे कार्यकर्ते असले ते थोडेच फुटून त्यांनी बंड केले ते थोडे नाराज असा किती जितले काम करू किती नाराज ते म्हणजेच त्यांना पक्षनिष्ठाना निष्ठा पक्षनिष्ठाना म्हणून त्यांनी बंड केलं नाही गोविंद गावडे भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या रितसर तिने प्रवेश आज पहिले पाऊट केला असतो पण ज्या वेळेचे एकोणीशे चौऱ्याण्णव सालात मडक मतदारसंघातल्या आदरणीय श्रीपाद भाऊ जे असतात त्या निवडणुकीत जेव्हा उभे राहिले त्याच्या खातीर रातीचे दीस करणारो गोविंद गवडे त्यावेळेस हे खंच नाशिल् तेव्हाही सांगपाक सोदता ह्यू काही गोष्टी गोविंद गावडेचे भारतीय जनता पक्षाकडे आशिले नाते आज त्याच नात्याचं एक मका एक आज पावती दिल्या असं हा म्हणून पण हाव भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणी समितीकडे केंद्रीय असू प्राद्यक्षिक असू तुम्ही तिकीट दियात म्हणून मागपाक वस कारण जी आज तिकीट जी मिळिली ती मेरिटाचे मिळिल्ली असतात आय ऑलवेज कन्सिडर अ मेरिट आणि म्हणूनच ह्या लोकांना दिसले की ह्या लोकांना किती जे ह्या लोकांक काय ना त्या लोकांक तेगेलो थोडोसो पैसो दिसता ना तुम्ही अशें अशें दिसता अशें पळोवपाक दिसता की तुमी तांचें काम कांय कांयच केलें ना असो एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यान म्हजे मुखार येवन सांगचें की हें काम हांव तुजे तुका कडेन घेवन गेल्लो आनी हें काम तुवें म्हजें करूं ना हांव तांकां चॅलेंज करतां एकटो आनी तूच मुलाखत घे त्या मुलाखतीत हांव करता त्यांनी एकट्यान येऊन सांगचें की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे काम गोविंद गावडेन बरें काम स्वार्थ स्वार्थ अर्थ असे असे हा तें हे स्वार्थाचे राजकारण आसा अर्थकारणाचें राजकारण आसा अरे ज्या लोकांनी एक गोष्ट सांगता गोविंद गावडे गावडे हो एक लोकां खातीर काम करता ह्या लोकांपासून कडेन तुम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणतात तुम्ही हजे पहिलं आमच्या खाती <coughs> केले हेवू प्रश्न आज त्यांना लोक विचारता पण गोविंद गवडे हो प्रश्न विचारना कारण गोविंद गवडेन किती के काम केलं पण ते संपूर्ण प्रियोळच्याच बरोबर माझ्या आख्या गोयकारां खबर असा आणि खास करून तुम्ही सारखे मिडिया पर्सन जे असतात प्रियोळ मतदारसंघातल्या खबर असा हे हा मोठे उमेदन सांगा सर पॉलिटिकल खूप तापलेलं सर एक पॉलिटिकल पार्टीज खूप आयिल्ले आसात इवन पिरोळा सुद्धा खूप पॉलिटिकल पार्टी आप मागीर एम जी पी मागीर काँग्रेस म्हणनाका दुसरी विविध विविध पार्टी खूप खूब आयल्या आणि खूप वातावरण खूप तापलेलें आसा आम्ही पळयलां की जे आता सध्या एमजीन टी एम सी कडेन युती केलेली आसा तरी असताना जे तुम्ही बायपोल जे असले शिरोडा बायपोल हा बायपोला जात ते जे पहिली जे हासले आमदार बशार असले दीपक ढवळीकर ते सोडून हा गेले शिरोडा गेल्ले शिरोडा त्यांची डाळ काय म्हणून ते परत हा आयला हाजू की तुमचा इफेक्ट जात एज ऑफ डेट आत्ता क्षणात गोविंद गवडे विरोधक म्हणतात ते ना गोविंद गवडे कारण गोविंद गवडेन काम केले असा के एक सांग प आज टी एम सीचे आम आदमी पार्टीचे तुगेले कोण एनसीपी म्हणू नकात काँग्रेस म्हणू नकात कोण बाकी आणि एक्स व्हायड कोणत्या किती प्रयोगकारां खाती कामं केलेली असतात आले ते म्हणतात ते, ते सरकार आयले जे आम्ही योजना हाडले अरे सरकार योपाल एक नी दोन नी दहा पंधरा नी वट्ट एकवीस आमदारांची गरज असता या गोयकारांक फटयतात आणि यांच्या गळाक कोण लागिल्ले आसात ज्यांना ज्ञान ना जे अज्ञानाच्या भारान चलतात किंवा ते खरी त्यांच्या कितें लायता अशेच लोक यांच्या जाळाक लागिल्ले आसात खरे म्हणल्यार म्हाका एक सांग पळोवया गोयकार आज शादूर म्हाका दिसता हायेस्ट लिटरसी आशिल्ली राज्य तें गोंय गोय असा आणि या आपूण आपण करपाक वता आपल्याक कितें जाय हाजो अनुभव असा आणि ताका समज असा ज्यो स्किमी बीन घेवन घेऊन आसात असतात पहिली हे स्कॅमस्टर्स जन असतात mm. या स्केमस्टरच्या ह्या स्किमी लोकांक दितले भारतीय जनता पक्षाचे गेली धा वर्सां सरकार चलता गृहलक्ष्मी म्हणू नकात लाडली लक्ष्मी म्हणू नकात सिनियर सिटीजन पेन्शन म्हणू नकात कला सन्मान म्हणू नकात ह्या विविध विविध योजनेचे अंतर्गत ऑलरेडी लोकांक आज योजना तर हेंचेरय योजना गोंयकारांक नाका ते कोण तरी ते टी एम सी मा त्यांच्याने आता सोयरीक जुळलेली असा सोयरीक जुळले लग्न जावपाक पवतले का कडेन ते म्हाका कांय खबर ना तेजे बोलू त्यांचा घटस्फोट जातलो कारण ह्या शिवाचे जे आयाळ आसा पण न्ही ते गळोन पडिल्ले आसा त्यांचे दांत पडिल्ले आसा तेंचे दमूत पडिल्लो गळगळून पडि अशा वेळ लग्न दावा करतात ते की जावपाची ही निव्वळ फटींगपणां कारण त्यां या हाता वेली फट काढून त्या हातार दिवपची संवय जाल्ली असतात कारण हेचे चरित्र जे असं पहिनी हे राजकारण असं ते गोयकार गेली वीस पंचवीस वर्सां पळतात ते भाऊसाहेब पक्ष पक्षान त्यांच्या नीतीमूल् जी आश्ली ती आज ना आज त्यांच्या सगळे गोठ्यांक ती दाव्याक बांधिल्ली असते हे ना वारंवार सांगत आसात आणि मला खबर ना की टी एम सी त्यांच्या नादा कशी लागली दिसतं टी एम सी ह्यांच्या लागून लावून स्वतःच्या पायांचे त्यांनी फातोर मारून घेति असा खरं म्हणाल्या टी एम सी जर इंडिपेंडंटली काही गोष्टी जर जाल्यार स्वतः ते आपली बेस तयार करता आशिल्ले जे आम आदमी पार्टीन फाटले तशी तयार फिरीकरे बाबा यांच्यानी सपोर्ट करून फायदो अरे हे आज त्यांची कात गो हे केन्ना फुडली पाच वर्ष ते निवडते म्हणतात की कुछ संदी एकूण संधी दिन दोन दोन संदी दिलो मरे केले हे गोयकारां प्रियो मतदारसंघांसाठी केले माका यांच्या गोयकारांचा गोयकारांक एक प्रश्न असा या लोकांनी गोयकारां खाती केले ह्या लोकांनी फक्त गोयकारां खाती आपले फक्त स्थान पोस्कोटो भरलो एक मुखार जोकर कसे जाऊन रमीक आणि खेळत असताना ते जकरल लागतात तसे जोकर लागता। जेवण आपली घरा बनली त्यांच्याने पार्टी केन्नाच काम केलं ना असं म्हणनशे दिसता आणि लोकांना खबर असा सोशल मिडियाचं प्रत्येक पोस्ट जर पहिला त्यांुतात न्ही नी आणि खंयच्याच पक्षाक धुना ही त्यांची वृत्ती जाऊन असा आणि ही त्यांना पावती जाऊन असा गेली वीस वर्सांची इतलंच हा म्हणत पण दिसता दिसतं अजूनही टीएमसीन आपलो स्टँड चेंज करप हे खूप महत्वाचे ओके तर असे म्हणतात की सध्याक प्रेझेंटली जे जो काम कोण करतात तकात बेनिफिट असा तकात हे असं लोक तसेच पळयता की आज कोण के काम केला किती केला ते तुम्ही जे जसे काम केला ते लोक सगळे पळयता सध्या प्रेझेंट लोकांनी पळले असा आणि दुसरे म्हटल्यार जी लास्ट जे पाच वर्षां तुम्ही काम केलं हो तुमचा मेनिफेस्टो जितले लोकांक तुम्ही अश्युरंस दिली तितली ॲशुरंस पूर केले टक्के पूर्ण केले असा त्या पलीकडे गेल्लो असा काही लोकांचे थोडेसे इश्यू असतात मजे खातीर उरोना ना किंवा सरकारा खातीर उरोना ते विषय उरिल्ले रस्ते, रस्ते शेजाऱ्यांचे समारांचे भांडण बाडकोरांचा थोडोसो विषय पण मजो प्रयत्न असा हे सगळे काही गोष्टी दिसता शंभर टक्के इन्फ्रास्ट्रक्चर उभे निर्णय घेतिल्लो आसा आणि ते माझे स्वप्न असा आणि हे स्वप्न साकार मतदार मतदारसंघातले जागृत आणि स्वाभिमानी अभिमानी मतदार गोविंद गावडेक मोठ्यातले मोठे मतधिके देऊन निवडून हो मका पूर्ण विश्वास असा कारण आम्ही लोकांच्या दाराकडे कनेक्टेड आसात निव ही निवडणूक निवन्नुक, तितके निवडणुकीपर्यंत म्हाका मी प्रत्येकाच्या घरांत हा हो मिनिमम तीन ते चार वेळा मध्यंतरी आसा आणि हे जर म्हणजे आज माझे प्रत्येकचा संपर्क मतदाराकडे नसा घर घरांना हा हो पाविल्लो असत यांच्या भशेन फक्त निवडणुकीपुरते लोकांक वापरपाचे आणि गाजर दाखवे ही वृत्ती गोविंद गवळीन गुण केन्नाच हाडली ना आज ते पिकनिकूय धाडटात खंय धाडटात नंदनवन म्हणटा ते ओपा क्वाड्रा जे फार्म पय न्ही थंय पिकनिकूय धाडटा गोयकार कितें पिशे ना आणि महिला कितें पिशे ना ह्या लोकांचे खरं म्हणजे हा आज काल आरोग फोन करून सांगितलं असा हे सगळे अंडर सर्विलन्स हाडपाक भीत म्हणून आज जो फेअर अँड फेअर इलेक्शन करपाक हे कापसतात ना कारण हे कोण मातय कारण ज्या तरेन दहा वर्षां दोन हजार सतरा ते सात पर्यंत जे आमदार भोगली पण नी यांच्यानी लोकां खात्री केलं ना फक्त आपलो पसकडून आणि खुर्चे गर्मी घेतल जमीन घेतल्यो आणि जमनीचे आज ते डॅव्हलपमेंट करतात आणि त्या जमिनीचे तुका सांगतात दुसरं जो कोण उभं पय आम्ही अपक्ष म्हणतात पण ते दोघे हातान हात ते कितें म्हणटा आमकां गोविंद गवडे म्हणजे ते रावना कारण माझ्या एक सादी गोष्ट सांगता एक कळपाक जाय कित्याक कळपाक जाय म्हजी एक सरपंच आसात केरीची सरपंच आणि एम टीएमसी वाल्यांचा फोन आयो ती किती म्हणून लागली की मेळपास म्हणत तू खा अमक अमूक कडे असा ती आयली बरेचशे पॉलिटिकल भाषण झाले पण त्याच दिसा गाडयेन त्याच गाडयेन अनिशाच्या गाडयेन बसत ते माझी घरकांश घरकार सुद्धा घरकान सुद्धा मास्क लावून त्याची ते, ते मिटिंगेक गेली त्यांना खबरच ना ती गोविंद गावडेची उमेदवाराची ती बायल म्हणून ती सांगतात की आमकां खंचे परिस्थितीन गोविंद गावडेक गावडे जाय आनी गोविंद गावडेक उडोव खातीर आम्ही जो अपक्ष जो जो उमेदवार जो आज त्याका आमी हातीपोंदां धरिल्लो धरात हे ती धडधडीत सांगतात आणि किती उरलें आणि कसले राजकारण करतले हे साधे सिंपल राजकारण यांच्या ह्यांना कोण आज काय ना हे फक्त मतं राविल्ले असतात आणि म्हणूनच लोकांक खबर असा यांच्याकडे काय यांच्याकडे एजेंडा ना यांच्याकडे वचन नामोना यांच्याकडे जाहीर नामोना प्रयोळा खात्री विचार ना पण गोविंद गवडे विचार घेऊन तुम्ही जे फोडेचे पालकमंत्री असले पालकमंत्री असताना जितले तुम्ही तीन वर्षांत फक्त पालकमंत्री रावले पण जे प्रॉब्लम्स असतात खूप प्रॉब्लम एक रोड प्रॉब्लम्स असा नॅशनल हायवेचे प्रॉब्लेम्स असाक दुसरे फोंडेचे प्रॉब्लेम्स असाक हे तुम्ही कसे नदेक म्हणजे कसे पळतात की जे नॅशनल हायवे जी आसा जी आमची फर्मागुडी टू बाणस्तारी जो इनकम्प्लीट उरलेला आसा इवन रस्त्याचे खूप खोण पडलेले असा ह्या खात्री तुमचे हे आसा नॅशनल हायवेच्या संदर्भात उलय असताना फ्रॉम फर्मागुडी टू तो बाणस्तारि जो स्ट्रेच जो असा त्या संदर्भात नॅशनल हायवेन ऑलरेडी अलायनमेंट केसं लँड इक्वेशन जो प्रोसेस जो असा ऑलरेडी सुरू झाला बाय थिंक अनदर एक पाच ते स मन्या भीत दिसतं टेंडर फ्लोट जावपाची अपेक्षा असा त्याचं बाकीचे वेरियस ते नोटीस सर्व्हिसी सर्विसीस करपाक जाय तो सगळ्या कामं सध्या सुरू असा एज फार एज माय नॉलेज इज कन्सन पण गोयकारांक कसो जाय त्या प्रमाणे रस्त्याचे बेस्ट अलायनमेंट जातले आणि खास करून बाकीचे जे अलायनमेंट जात एक लोकांच्या रहदारीच्या दृष्टिकोनातल्यान हे जातलो प्लॅनिंग जातलो कारण हांवें ऑलरेडी पी सीक आणि माझ्या नॅशनल हायवेचे ऑथॉरिटी जे असतात हांवें सांगितले आसा तुमचो ज्यादे वेळाचेर प्लेन आयल फायनल फुल अँड फायनल जातलो त्या वेळेचे समस्त ग्रामस्थ जे असतात त्या ग्रामस्थाचे मुखार मारून आम्ही युनिनिमसली पास करून घेऊया आणि नंतरच त्या मार्गाक रस्त्या आम्ही सुरवात करूया सर एक डिमांड असा की जे रोड रोडाचे जे खड्डे पडलेले असतात सध्या तेच त्याच लोकांचे चड डिमांड असा की ते, ते थोडे काम्या खास करून आमचा फोंडा मतदारसंघ जो आता तातुम मॅक्झिमम आम्ही हॉट मिक्सिंग काम सुरू केले असं खड्डे आम्ही काढिल्ले असतात माझ्या मतदारसंघाचा विषय जर न्ही जाल्यार बरेचशे रस्ते आमचे हॉट मिक्सिंग आम्ही पॉटहोल्स काढिल्ले असतात आणि एंटायर जो माझा मतदार मतदारसंघाचा जो स्ट्रेच जो असा स्टेट हायवे म्हणू का इंटरनल मेन रोड्स म्हणून व ते दिसता बाय एप्रिल म्हणल्यार ऑलरेडी हॉट मिक्सिंग जातले ऑलरेडी टेंडर आसात कॉन्ट्रेक्टरांक वॉकडर्स इश्यू जाल्ले असतात म्हाका दिसता तुम्ही पळयतात मार्शेल बाजूनल्या जर गेले जाल्यार बारीक बारीक इंटरनल रोड सुद्धा आज हॉट मिक्सिंग जाल्ले आसात बाणस्तारी टू टोका मागीर हांगसर आमचे मारदोळ मस्जिद टू घाणो हे सगळे जे विशय जे आसा त्या रिटेनिंग वॉल चलता वायडनिंग चलता हे जाले नंतर बाय एप्रील म्हळ्यार म्हाका सगळे हॉटमिक्स एकूच प्रस्न आहा की जे फरफॉर्मागुडी टू जे मार्डोळ पर्यंत आहा तो रस्तो जो आसा तो हायवेचो जे नॅशनल हायवेचो रस्तो आहा तो ताकाच मातशे खड्डी ऑलरेडी 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 ताजेर टेंडर जावन म्हाका दिसता फाटले पावसा पयलून ते जावपाक जाय पूण तोक ते वादळ जेवण आले त्यावेळेस ते काम मिंगाळत उरलेले असतात इमिडियेटली काम ते पूर्ण करतले सर एक गोविंद जे निवडणूक जी आम तुम्ही जिंकतले लोकांक पण तुमचं विजन किती तुमचे जे फ्युचर विजन जे एम्प्लॉयमेंट असा व जे लोकांक चांगलं एम्प्लॉयमेंट लोकांना चांगला प्रॉब्लेम असा खातीर खातं विजन किती असं ह्या निवडणुकीचे म्हजे फक्त दोन कलमी कार्यक्रम असा दोन कलमी सगळ्याच असं म्हणल्याच आमच्या युवकांचं फुडार जे पालक आपल्या युवकांक आपल्या भुरग्यांक शिकयतात आणि प्रत्येकाक दिसता की शिकले नंतर बरे तरेचो तर नोकरी मिळची तरेचे तरे प्लेसमेंट सगळ्या अनुषंगात इंडस्ट्रीयल सेक्टर म्हणून नाका ऑटोनॉमस बॉडी म्हणू नकात कॉर्पोरेटर सेक्टर म्हणून आकात किंवा गव्हर्नमेंट डायरेक्ट इनडायरेक्ट नवे पोस्ट क्रिएट करून ह्या सगळ्या गोयकारांक सामावून घेऊ असे म्हणजे एक पहिलं प्राधान्य क्रमांकाचं एक वचन तो अस एक कलमी कार्यक्रम आसा आणि दुसरे अत्यंत महत्वाचा हांवें खास करून महिलांचे सबलीकरण सबलीकरण हो शब्द बरेचशे राज्यकर्ते घेतात हे म्हाकाय खबर आसा महिला स्वतःच्या पांयाचेर उभे रावप आपलो जो म्हणल्यारूच म्हाका म्हणल्याच सांगपाक जाय की घर बसल्या बसल्या तांकां थोडीशी रोजगाराची उपलब्धी मागी पार्ट टायम आसूं मागीर तो आणि हे गोष्ट खातीर हांवें ऑलरेडी प्रोसेस गेली आठ महिने सुरू केलेले असतात मॅक्झिमम एम्प्लॉयमेंट जनरेशन करून तांकां मार्केट कशा तयार करतले ह्या संदर्भात सुद्धा आमचो ढोबळ प्लॅन जो असा नियोजन आसा पूण एकूच मागता की आज खबर असा की एक पालकांची दोन दोन तीन तीन भूगी असतात आणि त्या भग्याचं शिक्षणाचं खर्च बाकीचं सगळं पोटा पाण्याची व्यवस्था करता करता एक सर्वसामान्य एक खूप नाकी नव येतात आणि ह्या सगळ्या टेन्शनातल्या मुक्त करपा खातीर ह्या महिलांक थोडोसो आधार करचो त्याच्या खातीर नव्यो एक गृह उद्योगाच्या माध्यमातून थोडेशे संकल्प आणि प्रकल्प गोविंद गावडेन योजलेले असतात हे प्रकल्प योजनेच्या माध्यमातल्या हे सगळे काही गोष्टी आडपाक शकता असं हो, मला पूर्ण विश्वास असा आणि खास करून गोईच्या सगळ्या आणि खास करून म्हणजे प्रयोग मतदारसंघातल्या महिलांनी मजेर विश्वास दवरचो कारण आजपर्यंत गोविंद गवडे जे ॲशुरन्स दिलेले असा ते पूर्ण करून दाखवलेले असतात आणि हे जी चर्चा सबंद मतदार मतदारसंघात जाताच जाता, -जाता आणि नवे जर नवे एम्प्लॉयमेंट जर ऑपॉर्च्युनिटीज जर आमकां जर क्रिएट जर करपाक जर नवे प्रकल्पाचो संकल्प मनान आसप हें तितलेंच म्हत्वाचें असा आणि तोच संकल्प घेऊन आज गोविंद गवडे गोयच्या विधानसभेच्या निवडणुकेक दुसरे फाट उतरलेला असा जसं जसे म्हटलं पाच वर्षात जे अशुरंस दिले एम्प्लॉय किती एम्प्लॉयफिल केलं तुम्ही आता माझ्या मतदारसंघात ह्या डायरेक्ट गव्हर्मेंट ऑटोनॉमस बॉडी आणि तुझी एडेड इंस्टिट्यूशन जे असतात हे सगळे एकंदरीत जर आम्ही जर फीक फिगर। जले आज जवर -जवर एक फिगर झा आज जवळजवळ एक भुरग्यांक आपले मेरीट दाखोवन आपली आज कामं केली असतात आणि जवळजवळ ही इंडस्ट्रीयल सेक्टर म्हणून ता एक हजार आठशे वैर भुग्यांक आज आम्ही वेगळेवेगळे इंडस्ट्रीयल सेक्टरांना प्लेसमेंट दिल्लो आसात हे हा अभिमानन सांगूक शकतं Uh, सर ही पिरोळ मळे एक कलाकाराची खाण असा एक कलाकाराच्या हातीत तुम्ही किती दवरले असे योजना की योजना किती केल्या भावना किती येऊपाचे असं किती आहात तुमचे आज मतदार मतदारसंघातल्या कलाकारा खातीर एक नवी योजना दोळे मुखार खरे म्हणल्यार ही योजना टेम्पल टाऊन सिटी ह्या माध्यमांतल्यान आमकां मुखार हाडपाक जाय आता टेम्पल टाऊन सिटी म्हळ्यार कितें की म्हजो मतदार संघ हो देवळांनी गजबजलेलो मतदार संघ देवळां बरीचशीं आसात आणि ह्या देवळांनी सुद्धा हजारो संख्येने पर्यटक येतात या पर्यटकांचे मनोरंजन आणि आमचे संस्कृतीचे जाईज जाई सबंद जगाच्या नकाशाचे पावचे खास करून माझ्या मतदार मतदारसंघात इतले कलाकार असतात की गोयची खरी जर संस्कृती सांभाळपचे मोठे जर काम जर कोणी केले गावकऱ्या वाटारातले प्रत्येक कलाकारांनी आसात आणि ह्या कलाकाराक का एक व्यासपीठ निर्माण करून दिवचे फक्त कला प्रदर्शन करपा न्ही तातूंतल्यान रोजगार निर्मितीचे धोरण ह्या आमच्या टेम्पल टाउन सिटीच्या प्रकल्पातल्या नियोजन केलेले आसात दोळे मुखार दौरलेले दो असतात आणि या संदर्भात आमकां जी लागणारी जी जमीन जी आसा ऑलमोस्ट तीन हजार जमीन जी आसा ती ऑलरेडी आम्ही एक्वायर केल्ली असतात वाट पळतात हे आमी आम्ही फाउंडेशन आनी आणि फा। हो संकल्प आमी पूर्ण करतलो टॅम्पल ट्राउंड सिटीच्या अंतर्गत हे फक्त जगांत ही टेम्पला कनेक्ट जातली गोंयची टेम्पला कनेक्ट जातली जेणेकरून कारण आज ट्युरिस्ट म्हणल्यार आज कितें ओळख जाल्ली असतात सँड एंड बिचीस हे जातले असतात पण त्याच्या पलीकडे आमच्यो आर्किओलॉजील सर्वेच्यो साईट्स आसात ज्यांना खरोखरच त्यांना आज उंचावलेल्या क्षणापर्यंत त्यांना पवार हो एक संकल्प असा आणि त्या दृष्टीकोनातल्या बरेचशे जाहीरनाम्याक हांवें आज म्हणले आसात माझा जाहीरनामो मला दिसत दोन आमचो रिलीज जाता आणि त्या जाहीरनाम्याच्या वचननाम्याच्या हांव लोकां मुखार येतलो आणि म्हणूनच हा एक दूर दृष्टीकोन घेऊन एक विजन घेऊन मुखार आयिल्लो असा प्रयोळच्याच न्ही तर समध गोयच्या मुखार आयिल्लो आसात आणि गोयच्या लोकांनी गोविंद गावडेचे काम गेली पांच वर्ष पहिलेले असतात आणि त्यांनी दिल्लो आधार त्यांनी दिल्लो प्रेम आणि आशिर्वाद हो म्हज्या खातीर खूप काळजान घर करून राहिला खातीर त्यांच्या खात्री शेवटपर्यंत सेवा करत रावपाक जाय आणि ह्याच अनुषंगान गोचे परत एकदा प्रयोग मतदारसंघातल्या निवडणुकीत उभा रावपाक ठरलेलो असा सर लाच क्वेश्चन आसा जे सदचिवाजी फोर्ट जो आसा फर्मागुडी असा काही खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आदर्श जातात आणि त्याच छत्रपती शिवाजीच्या शिवचरित्र वाचून आज गोविंद गवडे ह्या स्थळांचे पविल्ले असा ह्या दिसता राजकीय थोडी आडमेळी कारण ह्या शिवाजी फोर्टाचे काम जे असतात ते थोडे रखळलेले असतात पण ह्या संदर्भात टोटल जो प्लॅन जो असा लेआउट जो असा हे सगळे जे इमिडिएटली इमिडियटली भारतीय जनता पक्षात जे सरकार स्थापन करतले पहिले जर काम जर माझ्या फोंड्या मतदारसंघात जर जातले फोंडा तालुक्यात जर पहिले जर काम जातले जर त्या छत्रपती शिवाजी महाराजाचं नवे किल्ल्याची आम्ही करपाचो रिनोवेशन रिनोव्हेशन कर फाउंडेशन जातले आणि त्याचप्रमाणे म्हज्या मार्शेलच्या नगरीत सुद्धा असोच तरेचो ह्या छत्रपती शिवाजीक मांडणारे बरेचशे युवा दमाचे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांक नवी एक खुशखबर म्हजो प्रयत्न असतो आणि त्या संदर्भात ऑलरेडी आम्ही प्लॅन जो आसा तो आखिल्लो आसा तो आराखडो जाल्लो आसात जाय फक्त प्रियोच्या सगळ्या संघाचो सांगात आणि गोंयचो प्रजेचो एक आवाज आणि गोयचो मतदारांचो एक ते गोविंदबा तुम्ही आमचे मदीं डिस्कशन केले तुमचे विचार तुम्ही मांडले व तुमचे विजन सांगले जे जे टेंपल टेंपल सिटी जी आसा ती करण्यासाठी आणि तुमी हे करतले तेही हांगा तुम्ही हंगा खातीर देव बरें करूं थँक्यू